नमस्कार, मी श्रोती राहुल. न्यूज टॉपलाईन बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. महत्वाच्या घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवातीला जाणून घेऊया विधानसभेचा रणसंग्राम संदर्भातल्या घडामोडी. राज्यात महायुतीचं सरकार बहुमतानं येणार. महायुती 160 ते 170 जागा जिंकणार. TV9 मराठीच्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नाही, त्यांचं राजकीय भविष्य टांगणीला लागलंय. संजय राऊतांचा शिंदेवर निशाणा, तर महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळतील, राऊतांचा दावा. बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या नाद्याचा वेगळा अर्थ काढू नका. मोदींनी कोणत्याही जाती धर्माचा उल्लेख केला नाही. सर्वांनी एकत्र येत लोकशाही प्रगल्भ करणं हाच हेतू. अजितदादांवरील प्रश्नावर टीव्ही 9च्या मुलाखतीत शिंदेची प्रतिक्रिया. जनतेच्या मनात महायुती सरकारबाबत चीड. महाराष्ट्रात यावेळी सत्ता परिवर्तन अटळ. 23 तारखेनंतर शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत. महायुतीच्या विजयाच्या दाव्यावर संजय राऊतांची टीका. 1978 पासून ज्यांची महाराष्ट्राशी गद्दारीची पार्श्वभूमी राहिली ते आम्हाला गद्दार म्हणतात. 2017 गणेश चतुर्थीपासून ते दादांनी शपथ घेतली तोपर्यंत काय काय घडलं ते छाती ठोकपणे सांगतो. धनंजय मुंडेंचा थेट शरद पवारांवर हल्लाबोल. ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही. ईडी कारवाईवरून शरद पवारांचा महायुती सरकारवर हल्लाबोल. सत्यावर आधारित सांगतात असते ते जोड देण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही. ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कोणाच्या बापाची होती. तुमचा विरोध असेल तर वाढवण आणि मोरवे बंदर होऊ देणार नाही. आपलं सरकार आल्यानंतर त्याबाबतचा आदेश फाडून फेकणार. विकासाच्या नाही तर सत्यानाशाच्या विरोधात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. शिंदे गटाच्या जाहिरातीतून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न. मी माझी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, शिंदे गटाच्या जाहिरातीत उल्लेख. शिवसेनेला भाजपची कमळाबाई होऊन देईन असं बाळासाहेब म्हणाले होते का. शिंदे गटाच्या जाहिरातीवरून उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र.